खरं म्हणजे पहिले जे थर लागले पाच थर होते आणि ते पाच थर आणि आता जे थर होते हे पण पाच होते. तरी ही जे जरी अंगी आहे दोघांना घोषित करण्यात आलेली आहे. श्रीराम मंडळ आणि अनुप्रभा मंडळ यांना दोघांना घोषित करण्यात आलेली आहे. दोघं मंडळ जुन्यागावातले माझे घरचे मंडळ आहे आणि माझे परिवारातले मंडळ आहे आणि यांनी सोबत दोघांनी सुद्धा दिली आहे. दोघं जिंकलेले आहे आणि ती ट्रॉफी जी राहील ते ट्रॉफी दोघांना म्हणजे दोघांच्या संमतीने ते ट्रॉफी माझ्याकडे राहील. नंतर यांना दोघांना बसून एका मार्गदर्शन दोघांना वेगळी ट्रॉफी देण्यात येईल. एलके फाउंडेशनपासून एलके फाउंडेशन गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी कार्यक्रम राबवतोय. यावर्षी काय विशेष? यावर्षी नक्कीच एक कोल्हापूर सांगितलं हे सगळं बघून आम्ही यावर्षी ते अंडी एक साधेपणामध्ये एक हे केली. जो खर्च 10 ते 15 लाख रुपये खर्च होता तो खर्च अर्ध्यावर आलेला आहे आणि अर्धा खर्च आम्ही कोल्हापूर सांगलीकडे देणार. भाऊ भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचं एक निधन झालेलं आहे. आज तुम्ही भावपूर्ण श्रद्धांजली एलके फाउंडेशनतर्फे वाहिलेली आहे. नक्कीच आज दुःखद निधन आज माननीय स्वर्गवासी अरुण जेटली साहेबांचं झालेलं आहे आणि हे सगळी तयारी झालेली होती. प्रेक्षकांना आमंत्रित केलेलं होतं. सगळे ग्राउंडवर हजर झाले होते आणि सगळं कार्यक्रम सोडणं उचित दिसलं आणि म्हणून आम्ही त्यांना श्रद्धांजली सर्वांनी जे प्रेक्षक होते त्यांनी पण मंडळावाल्यांनी पण जितके ढोलपथक होते त्यांनी पण आणि सर्व जितके DJवाले जितके पण आमच्याकडे होते सगळ्यांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे. आणि एलके फाउंडेशनच्या तर्फे अरुण जेटली स्वर्गवासी अरुण जेटली साहेबांना आम्ही श्रद्धांजली वाहतो. भाऊ तुम्ही सांगितलं होतं की जे आपले गोविंदा पथक आहेत एखादी दुर्दैव घटना घडू नये पण समजा झाला तर आपण विमा कव्हर करत होतो. मात्र सुदैवानं आज इतकं चांगलं योग राहिलं की कुणालाही दुखापत झालेली नाही हे पण आजची फलश्रुती असेल. या वर्षाचा विमा आमचा 10 लाखाचा होता. नक्कीच काहीतरी म्हणजे घटना घडली तर मात्र गोविंदांना काही पैशाचं बेनिफिट भेटत नाही. तरी एलके फाउंडेशननी विचारविमय करून जो 2 लाख आणि 1 लाखाची जे त्यांना कवरिंग नोट भेटत होती ते आम्ही 10 लाखाची केली होती यावर्षी आणि सर्व ग्राउंडमध्ये जितके बघणारे प्रेक्षक आहेत त्यांनासुद्धा हा विमा कव्हर होता आणि सुदैवाने कुठलीच घटना घडलेली नाही आहे. मित्रमंडळ फार लावताना आपण बघू शकता जे गोविंद पथकातील कार्यकर्ते सदस्य या ठिकाणी तयारी करण्यासाठी शहर लावतात.
बजाओ गोविंदा पथक आपण थर लावायला सुरुवात करायची आहे. तरुण कुडपा मंडळाचे गोविंदा पथक सगळ्या सदस्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी थर लावायला सुरुवात करायची आहे. राजेंद्र पाटील आपले नाव पाटील उपस्थित जळगावकरांना विनंती करतो की ज्या ठिकाणी दहीहंडीचं आपण दहीहंडी ठेवलेली आयोजित केलेली आहे मैदानाच्या मध्यभागी आपण बघू शकता. श्रीराम मित्र मंडळाचं गोविंदा पथक थर लावून दहीहंडी फोडण्याच्या प्रयत्नात तिसरा थर लावत आहेत. आता श्रीराम मित्र मंडळाचं गोविंदा पथक आपण बघू शकता तिसरा थर आणि हे बघा अतिशय सुंदररित्या शिस्तबद्ध पद्धतीने तीन थरापर्यंत पोहोचलेले आहेत. चौथा थर लावायच्या प्रयत्नात श्रीराम मित्र मंडळाचे गोविंदा पथक कार्यकर्ते गोविंदा पथकांना नम्र निवेदन काही अरे त्यांना विनंती आहे एस के फाउंडेशनच्या वतीने आपल्याला विनंती करू इच्छितो कोणी काठीचा वापर करायचा नाही आहे. फळका टाकून हिंदी काही पुस्तकाचा प्रयत्न करायचा नाही आहे. फळका असेल कुठलं दुसरं काही आपण साहित्य वापरत असाल काठी वापरत असाल त्याचा वापर करू नका. आपण थर लावून सगळ्या गोविंदा पक्कांना विनंती आहे की थर लावून श्रीफळाने नारळाने किंवा हाताने आपण हंडी फोडून करायचं आहे. कुठल्याही साहित्याचा वापर हंडी फोडण्याचा वापर करायचा नाही आहे. गोविंदा पथकाने दखल घ्यायची आहे कुठल्याही साहित्याचा वापर करायचा नाही. हाताने किंवा श्रीफळाने नारळाने आपण हल्ली फोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. Thank you.
गोविंदा पथक या ठिकाणी प्रयत्न करताना दिसले. तरुण गोराबा मित्र मंडळाचं गोविंदा पथक आणि श्रीराम तरुण मंडळाचं गोविंदा पथक थंडी फोडण्याच्या प्रयत्नात आपण बघू शकलो या ठिकाणी.